देशातील प्रत्येक क्षेत्रातील नवनवीन घडामोड पाहण्यासाठी राष्ट्र परिवर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। राष्ट्र परिवर्तन चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत सोनके या ठिकाणी। दुर्दैवी घटना आहे, दुःखद घटना आहे। या ठिकाणी बीडहून सांगली राजाराम बापू सहकारी साखर कारखाना या ठिकाणी जात असताना ऊस तोडणी कामगारांचा सोनके या ठिकाणी अपघात झालेला आहे। अपघातामध्ये पांच लोक जख्मी असून या ठिकाणी पुढील वृत्तांत जाणून घेऊयात आपण। ऊस तोडणी कामगार मालक आणि या अपघातामध्ये समाविष्ट असणारे प्रत्यक्ष दर्शी यांच्याकडून अपघात किती वाजता झाला? 2 वाजता। तुम्ही कुठून आला? बीड वरून। तुम्ही आता कुठे जात आहात? राजाराम सांगली मटेन बरोबर। किती लोकांना लागलेलं आहे? 5 लोकांना। कुठं लागले बाबा तुला? बंद कर किस ना अजून यांना लागले? अच्छा बर। तुमचं पशुधन पण याच्यामध्ये आहे? तुमचं कुटुंब कबिल्यातील सर्व लोक याच्यामध्ये आहेत? सर्व कुटुंबातले आहात? त्याचबरोबर तुमचा बैल? एक बैल आणि 2 बैल बाद झाले। 2 बैल बाद झाले, 1 बैल मिळा। अच्छा, आता तुमची काय मागणी आहे या मालकाकडून? तुम्हाला काय मदत झाली का? इथल्या ग्रामस्थांनी कोणी तुम्हाला काय मदत केली? राष्ट्र परिवर्तन चॅनल मध्ये अपघातामध्ये प्रथम दर्शनी आमचे प्रतिनिधी विक्रम दुधाळ यांचा ग्राउंड रिपोर्ट पाहूयात। विक्रम दुधाळ, आपण ऍक्सिडेंट झालेलं आहे सोनके गावात, तिथे व्हिजिट घेण्यासाठी आलेलो आहे। तर पाहूया त्यांचं काय अडचण आहे, कसा ऍक्सिडेंट झालेला आहे, ते कुठून त्यांनी चाललेले आहेत, कुठून त्यांनी त्यांचा प्रवास चालू केलेला आहे जाणून घेऊया। तिथं आहेत मावशी, त्यांच्याशी जाणून घेऊ। आमचा प्रवास घाटेवाडी जिल्ह्यातून चालू झाला, इकडे राजाराम बापू कारखान्याला यायला लागलो होतो आष्ट्याला। तर येता येतं तिकडून ड्रायव्हरनं झोप आली, त्यांना आम्हाला म्हणायचं का नाही, आम्हाला झोप आली, 2 तास ट्रक उभा करू द्या, आम्हाला झोपू द्या। ते तसा मानला नाही, तो लांबूनच दुखल्या खात खात आला। आमचा धीर म्हणत होता की अरे तिकडं खाली चालली ट्रक बघ, खाली चालली बघ। त्यानं खाली बघितलं नाही, त्यानं इकडं वरी बघितलं, ट्रक इकडं खाली पाडला, तो झोपलेला होता। दारू सुद्धा पिलेला होता तो, वाटाणा बाटल्या सुद्धा आणल्या होत्या त्यानं सोबत, बाटल्या दारू पिऊन त्यानं हे काम केलं। मग एवढा प्रसंग घडत असताना तुम्ही शांत का बसला? कारण की तुम्हाला त्याचा ऍक्सिडेंट घेता आला नाही का? तेव्हा तुम्हाला बोलता आलं नाही त्याला थांबव जागेवर? त्यानं बाटल्या घेतल्या, ते मुकाट्या घेतल्या ना, त्या दुसऱ्या माणसाकडून मुकाट्या बाटल्या घेतल्या। आम्हाला माहितीच नाही, माहिती असं तर आम्ही म्हणलो असतो, पण आता त्याला हे करायचंच होतं। त्यानं इकडं ट्रक खाली चाललाय म्हणलं तरी बी त्यानं मुद्दाम खाली मान घातली, झोप आली म्हणून। आणि तसं त्यानं ट्रक इकडं वरी बघितला, ट्रक इकडं खाली पाडला, आणि आम्ही आमच्या अंगावरून पाय देऊन रस्त्यानं। किती जण जखमी झालेले आहेत? तुमच्या पशूंचं किती नुकसान झालेलं आहे? थोडं कळेल का आम्हाला? 5-6 जण मुका मार लागलेला आहे, काय जीवित आणि जखमी 3 जण आहेत, आणि त्यात 1 प्राण्याचा आणि 2 प्राणी जखमी झालेले आहेत, 1 मृत पावलेला आहे, 3 प्राणी तसे टोटल आहेत। बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे, आणि ह्यांची अपेक्षा अशी आहे की डॉक्टर जो ड्रायव्हर आहे तो पळून गेलेला आहे, त्यामुळे ह्यांच्यावरती बऱ्याच प्रमाणात अन्याय झालेला आहे, त्या ड्रायव्हरने केलेला आहे। मग त्यांना असा न्याय मिळावा त्यासाठी आपण इथे पोचलेलो आहे। जी अडचण आहे ती एक्सप्लेन त्यांनी सांगितली पाहिजे, जनतेपर्यंत पोचवली पाहिजे, आणि अशा प्रवास सोडला नाही पाहिजे। प्रवास करत असताना असा प्रवास करत असताना असल्यानंतर जे दारू पिणार आहेत, जे ड्रिंक करणारे आहेत, जे व्यसने आहेत, त्यांची शी न त्यांच्याबरोबर प्रवास करता ते आपल्या जेवणाची काळजी घेतली पाहिजे, आणि हाच संदेश सांगितली। आणि त्यात अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की शरीराला झोप ही पाहिजे, त्याशिवाय आपण आपलं शरीर व्यवस्थित राहू शकत नाही आणि कंट्रोल करू शकत नाही। नमस्कार, राष्ट्र परिवर्तन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत।
सोनकी भूमी तथा किसेंगी या दोन्ही गावाचा सतत जेव्हा जेव्हा संकट येतं त्या संकटामध्ये त्या गावातले ग्रामस्थ असतील त्याचबरोबर सेवा देणारे विविध अधिकारी वर्ग असतात ते सदैव तत्पर असतात. सोनके या ठिकाणी जी काही दुर्दैवी घटना घडलेली आहे अपघात घडलेला आहे या अपघातामध्ये जे काही पशुधन त्यांचं अडचणीत आलेलं आहे त्या पशुधनाला सेवा देण्यासाठी किसंगी पशुवैद्यकीय अधिकारी माननीय गायकवाड साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर सोनके गावचे सरपंच चंद्रजीत शिवे हेही या ठिकाणी आलेले आहेत आणि या गावातील ग्रामस्थ मल्हारी कोळेकर त्याचबरोबर दत्तात्रय मस्के आणि सुधाकर काळे डॉक्टर बोरकर हे त्याचबरोबर प्रवीण खरात हे या ठिकाणी आलेले आहेत आणि यापुढील रिपोर्ट ग्राउंड रिपोर्ट कंडक्ट करतात आमचे प्रतिनिधी विक्रम दोदा. तर या जन्मभूमीत मायभूमीत जो हा अपघात झालेला आहे त्या अपघाताचं सेवा देण्यासाठी आपले गायकवाड साहेब आलेले आहेत तिथे. प्रथम बघू आपण काय सेवा देत आहेत कशा पद्धतीने काय करतायत ते कंडक्ट. हो 60-70% इंजर्ड झालेला आहे त्याला सेवा देण्याचं काम चालू आहे. मेडिसिन वगैरे देण्यात चालू आहे. त्याला काही दुखापत झालेली आहे. इंजेक्शन देण्यात चालू आहे. बघा ही परिस्थिती कशी घडवते माणसाला किती दुःखांना समोर जावं लागते. बोरकरांना भरून इंजेक्शन एक जुना सीपीएम इंजेक्शन देत आहे. पाठीमागणी आहे अतिशय काळजीपूर्वक अँटीबायोटिक व इतर जनावरांना गायकवाड साहेबांनी अँटीबायोटिक व इतर दवाखान्यात प्रसंगी तिथून सुद्धा हे अपघातग्रस्त ट्रक इथे पडलेला आहे आणि त्या ट्रकमधून बैलांना फ्रॅक्चर झालेलं आहे आणि जरा जखमा झालेल्या आहेत आणि मला माननीय सरपंच ग्रामपंचायत सोनके फोन केला उंबरगाव येथे उपचार चालू होते आणि तिथे सांगितले की आपण तातडीची सेवा देण्यासाठी जलद या ठिकाणी ऑक्सिजन घातलं ताबडतोब या. मी संपूर्ण तिथून काम सोडून या ठिकाणी आलो आहे आणि बैलावर उपचार केलेला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खाली रस्त्यावर केल्याने जखमा झाले त्यासाठी वैद्यकीय उपचार केलेला आहे. सेवा दिल्याबद्दल धन्यवाद. जाणून घेऊया आता ह्या अपघातामध्ये काही नुकसान झालेलं आहे. इथे मंदिर होतं ते मंदिर 90 वर्ष झालेलं आहे आणि येथील गावकऱ्यांची काय घटना आहे त्या बघून. हां म्हणजे आमचं ग्रामदैवत सुनके गावातील आणि ते ग्रामदैवत त्या अनाथ अपघातामुळं तो ग्रामदैवत गाडी ट्रक पलटी झाल्यामुळं त्याचं बरंचसं देवीचं ते मंदिर वगैरे उद्ध्वस्त होऊन त्याचं नुकसान झालेलं आहे आणि त्या मंदिराचं काहीतरी बरकाया म्हणजे कारखाना किंवा गाडी मालक यांच्याकडे आम्ही सोपवत आहे तरी ती तुम्ही नोंद करून त्यांना आमचा जे काही तिथं मंदिराचा ते देण्यात यावा ही विनंती.